या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. आपल्याला जसं पटलंय का नाही तसं त्यांच्या घरातल्यांना भी पटलं पाहिजे ना. तुम्ही समजून सांगितलं तसंच त्यांच्या घरातल्यांनी त्यांची समजूत काढली तरच काहीतरी उपयोग आहे बघा. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की आपण त्यांच्या घरातल्यांशी बोलू? तसं बोलायला काय हरकत नाही म्हणा. मला एक आयडिया सुचली. काय काय? इकडे सांगते. अहो जीजी आता तुम्हाला काय सांगू, जेडी आणि भैयानी बी आता चान्स घ्यावा असं वाटतंय बघा मला. अहो आता त्यांची आई जवळ त्यांना बोलवत नाही तवर काही जात नाहीत. तुमच्याकडे त्यांचा फोन नंबर आहे ना, मग लावा की. त्यांना सगळं विषय माहिती आहे आधीपासून. काय सगळं माहित आहे ना, मग हे घ्या बोला तुम्हीच. काय बोला? तुम्हाला जरा जरी जेडी बद्दल काय वाटत असेल ना तर धरा. एक मिनिट मी काय म्हणते, आपण एक काम करू शकतो, आपण ताई साहेबांशी बोलूया. पण त्यांचा नंबर कुठे आपल्याकडे? मामी अहो तो नंबर भैया साहेबांच्या मोबाईल मध्ये नक्की असणार. तो भैयांना न कळता घेता आला पाहिजे. मामी एक आयडिया आहे. काय काय? इकडे सांगते. काय झालं भैया? तुम्ही बंगल्यावर चला. अरे बंगल्यावर कशाला? ताई साहेब आलेत. काय मी काय म्हणते, शीतल 4 दिवस हेतच राहिली तर चालेल का? मी का चालेल ना? राहू दे, लई तर लई 2 दिवस राहील ती आणि जाईल निघून. मग काय, त्या बंगल्यावर आपलंच राज्य आहे. तू नको टेन्शन घेऊस, येते मी. काळजी घे. शीतले तुझी अवस्था तर आगीतून उठून तुपटत पडल्यागत झाली बघ. आल्या या दोघी जण, काय खलबत चालले असतात का दोघ तुम्हा दोघींची? हा काय झालं? हा नाही कुठं काय काय सुद्धा नाही. अगं काय नाही काय? पुष्पे काय झालंय? सगळं नीट आहे ना? काय ग शीतल? हा नाही काय नाही आहे की. अगं व तुमच्या दोघीचे तोंड का पडलेत? या दोघींचं काय चाललेलं असतं ना तीच कळत नाही. जेडी तू आत गेलतीस ना बोलवायला दोघींना, तेव्हा काय झालंय का? मला कुठं या काय सांगतात तेव्हा? मी चांगले इचारायला गेले तर माझ्यावरच खेकसली मम्मी. का ग? आओ मग नाहीतर काय, आमच्या दोघींचा पर्सनल चालला असेल काय तर. पुष्पा माझं माझ्या सुनेच पटलं नाही पण तू मात्र तुझ्या सुनेला पटवून घेतेस, म्हणजे ही गोष्ट चांगलीच आहे म्हणा. कसं आहे ना, माझी सून वेगळी होती आणि तुझी सून वेगळी आहे, हा भाग जरा वेगळाच आहे. पण जीजी अगं पुष्पी उलटून बोलली नाही म्हणजे नवलच झालं म्हणायचं, नक्कीच काहीतरी झालंय बघ. काय ग? समाधान या, पुष्पी मला उलटून बोलली नाही ही चांगलीच गोष्ट आहे किर. आता घरात कसं चांगलं वाटतंय बघा. जय श्री. अहो चला. हर्षवर्धन अहो काय झालं एवढं धापा टाकत आलाय? अहो काय नाही, नथिंग, काय इशू नाही एवढा, काहीच नाही झालेलं. जय श्री. चला तुम्ही लवकर. अहो चला. पण कुठे चला? कुठं म्हणजे घरी, घरी जायचं आपल्याला. चला
खरी अहो असं काय करतोय तुम्ही गरज तर आहे की आपण अहो काय चेष्टा लावली का मी हा वेळ काय तुम्ही बोलताय काय चला घरी जायचं आपल्याला आपल्या घरी चला आपल्या घरी म्हणजे हो मामी हे तुमचं घर आहे इथं तुम्ही राहता हा आम्ही नाही आमचं घर तिकडं बंगला जयश्री चला आपण आपल्या घरी जाऊ चल लवकर अहो चला कुठं भैया साहेब तुमच्या आई साहेब तर म्हणत्या या बंगल्यावर पाय ठेवायचं नाही म्हणून अहो जिजी ताई साहेब आई साहेब दोघी पण आल्यात त्यांनी जयश्रीला बोलवलं त्यांना भेटायचं त्यांना चला हो जयश्री तुम्ही लवकर काय मी काय म्हणते शीतल चार दिवस हेच राहिली तर चालेल का मी का चालेल ना राहू दे लई तर लई दोन दिवस राहील ती आणि चालेल निघून मग काय या बंगल्यावर आपलंच राज्य आहे तू नको टेन्शन घेऊस येते मी काळजी घे शीतले तुझी अवस्था तर आगीतून उठून पोपटात पडल्यागत झाली बघ अजूनही कित्येक गावात शाळा नाही वैद्यकीय सेवा नाही म्हणूनच मी असं ठरवलंय की आपण हे गाव दत्तक घ्यायचं हे तुझं कार्य बघितलं ना की अभिमान वाटतो सुनबाई याच्या पुढे ना तुम्हाला मी कुठल्याही प्लॅन मध्ये सहभागीच करून घेणार नाही जे काही करायचं ना ते मी एकट्यानं करणार तुम्ही बसा रडत पहिल्याच भेटीत माझ्या शनुबेबीला एवढा महागाचा हार हे जागीरदार प्रकरण मोठं दिसतंय सुलक्षणा अरे काय होऊन बसलंय चांगला प्लॅन होता राधिका आणि सौमित्रच्या याच्यामध्ये सगळे गुंतलेले असतील आणि मधल्या मध्ये मी 35 करोड लंपास करेन पण आता एकच उपाय आनंदच लग्न तुम्ही सांगशाल ना तसं सगळा करते पण सरिताचं काय हैसरना सरिता उगवतेकडून मावळतेकडे गेला हैसर त्या बयेचा निर्वाशेचा देऊळ असा अण्णा असत काय रे हा अरे तोंड्या तुझं आहे काय काम अण्णा नाही नाही काय काय असो काय भूत बघल्या यार को करतस नाही भूत हा की काय करणार नाही अजून मका काय भूत दिसला सर नोबताना सांगा शिबंदी तयार ठेवा राजे आपण स्वतः जंजिराकडे प्रस्थान करता आहात होय हो तुम्ही का जाताय आम्ही आहोत की समर्थ नाही आम्ही स्वतः जाणार हमारे फैसले की बुनियाद सब कुछ संबा की करतूत पर टिकी है अगर उसने बागी अकबर को पना दी तो बात अपने आप खत्म हो जाती मतलब अबूजा हम खुद जाएंगे दक्कन जंग छेड़ने मी सहज विचारलं की कोणी अशी बहीण आहे का माझी दूरची हो आहे मावस तुला तिच्या सख्खी बहीण माझ्याकडनं भयंकर मोठी काहीतरी चूक घडली म्हणून तू दुखावली गेलीस पण नवरा बायकोच्या नात्यामध्ये विश्वास हाच खूप महत्वाचा असतो ना जे काही मनात असेल ते बोलून टाकायचं ना त्याशिवाय प्रॉब्लेम कसा सुटणार अरे हा घोडा बाप होणार रे तरी मी बायकोला सोडून बाहेर भटकतोय आपण लाडूचं स्वागत कसं आनंदात केलं त्याला कसं छान सांभाळलं तसं जाऊबाईंचं बाळ सुद्धा आपण छान सांभाळलं तुम्ही सूरज भाऊजींची काळजी घ्या मी जाऊबाईंचं बघते होणाऱ्या बाळाच्या आईची काळजी मी नीट घेईन आणि घरातलं थोरलं म्हणून आपण सूरज आणि वहिनींची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे आपण ते पार पाडू आणि येणाऱ्या बाळाचं हसत मुखाने स्वागत करू त्यापूर्वी कधी एकमेकांना बघितलं नाही कधीच नाही फर्स्ट टाइम त्याच दिवशी आम्ही बघितलं पण फक्त नजर भेट पण एक बोलतात ना की फर्स्ट नजर जी पहिल्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं आजूबाजूला काहीतरी वाजायला लागतं तसं काहीतरी वेगळं होत कधी एकमेकांना बघितलं नाही कधीच नाही फर्स्ट टाइम त्याच दिवशी आम्ही बघितलं पण फक्त नजर भेट पण एक बोलतात ना की फर्स्ट
नजर जी पहिल्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं, आजूबाजूला काहीतरी वाजायला लागतं, तसं काहीतरी वेगळं होतं.